सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी प्रिया. आपण पाहत आहे न्यूज 24. सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्रात. कोपरगाव तालुक्यातील जेवूर पाटोदा शिवारात शेतात सोमवारी सकाळी बिबट्या मृत अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. कोपरगाव तालुक्यातील बिबट्याचे वावर असून शेतकऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. त्यातच काल जेवूर पाटोदा येथे राहणारे पुंडलिक बोरावके यांच्या शेतात मृत अवस्थेत बिबट्या आढळून आल्याने खळबळ उडाली. या घटनेची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. या बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला याबाबत नागरिकांमध्ये विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून अधिक माहिती घेत आहेत. घरफोडी करणाऱ्या 2 सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून 1,15,000 रुपये किमतीचे मुद्देमाल हस्तगत करण्यात आले. तुषार हबाजी भोसले कानिफ उद्धव काळे असा अटक आरोपींची नावे आहेत. याबाबत दत्तात्रय आराराम पवार यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती की अनोळखी व्यक्तींनी घराचा दरवाजा कुलूप तोडून आत प्रवेश करून घरातील 5,73,400 रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेला. याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली व आरोपीला जेरबंद केलं. शेअर मार्केटमध्ये गुंतलेल्या पैशाच्या मुद्द्यावरून 2 तरुणांना 1 जणाने धारदार शस्त्राने वार करत जखमी केल्याची घटना रविवारी रात्री पाथर्डी शहरातील शेवगाव रोड लगत असलेल्या एका हॉटेलजवळ घडली. यासंदर्भात दखल झालेल्या फिर्यादीत मात्र केवळ पैशाच्या मुद्द्यावरून वाद झाला असल्याचं फिर्यादीत म्हटलं असले तरी हा प्रकार शेअर मार्केटमध्ये गुंतलेल्या पैशावरून झाला असल्याची खात्रीलायक माहिती आहे. संशयित आरोपी काटे याच्याविरोधात पाथर्डी पोलिसांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून त्याला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने येत्या 27 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. नगरच्या रेल्वे स्टेशनवरून 11 महिन्याच्या बाळाचे अपहरण झाले. या अपहरणाप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून बाळाची त्यांच्या तावडीतून सुखरूप सुटका केली. विशेष म्हणजे 1 महिला 2 पुरुष अशा तिघांनी अपहरण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. अनिल अशोक जाधव, नवनाथ विष्णू धोत्रे, शालन अनिल जाधव यांना अटक करण्यात आली असून अपहरण केलेले बाळ स्वानंद आकाश खडसे यांची त्यांच्या तावडीतून सुटका करण्यात आली आहे. सदरचा गुन्हा आरोपी हे सुपे परिसरातील आहेत. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील विविध अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे प्रलंबित अनुदान व सन 2023-24 मधील पीक विमा कंपनीकडे प्रलंबित असलेली 75% रक्कम अजूनही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे सदरचे प्रलंबित अनुदान हे तातडीने शेतकऱ्यांच्या खाती वर्ग व्हावे अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री आमदार एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आमदार अजितदादा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. आमदार आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन प्रलंबित अनुदानाबाबत निवेदन दिलं. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला, सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU. किशोर वयीन आणि विवाह पूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 98 50 20 00 17. विश्रांती अंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. शेवगाव तालुक्यात शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली नागरिकांच्या झालेल्या फसवणुकीची सखोल चौकशी करण्याची मागणी आमदार मोनिका राजळे यांनी केली. सोमवारी सकाळी पोलीस अधीक्षक राकेश वला यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. शेवगाव तालुक्यात 1 ते 1.5 वर्षापासून शहरीसह ग्रामीण भागात बोगस शेअर मार्केट ट्रेडिंग कंपन्यामार्फत शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवणूक करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर व्याज देण्याचे आमिष दाखवले गेले. पाथर्डी तालुक्यातील दगडीवाडी फाटा येथे पकडलेल्या 150 किलो गांजा प्रकरणातील 4 आरोपींना सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायाधीशांनी येत्या गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. ओरिसा राज्यातून कल्याण नांदेड निर्मल राष्ट्रीय महामार्गावरून पुणे जिल्ह्यात गांजा विक्रीसाठी चालवल्याची माहिती मुंबईतील अंमलीविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार या पथकाने पाथर्डी तालुक्यातील करंजी जवळील दगडवाडी फाटा येथे थांबवलेल्या 2 वाहनांची झडती घेतली. त्यातील 6 गोण्यांमध्ये 150 किलो गांजा आढळून आला होता. यावेळी गांजाची वाहतूक करणारे सागर मोरे, लिलायत शेख, रामेश्वर मोहिते, समीर शेख यांना या पथकाने अटक केली. रविवारी रात्री उशिरा पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात यांना देण्यात आले. चौघांना आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असा न्यायालयाने त्यांना गुरुवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
गोदावरी नदीच्या धारणगाव येथील नदीपात्रातून शासकीय मालकीची वाळू विनापरवाना बेकायदा वाहतूक करताना पोलिसांनी सचिन प्रकाश पवार याच्या विरोधात पोलिसांनी कारवाई करून MH 17B Y 35 24 या क्रमांकाचा 20 लाख रुपये किमतीचा ट्रक, 30,000 रुपये किमतीची 6 ब्रास वाळू असा 19,30,000 रुपये किमतीचा ऐवज कोळपेवाडी ते कोपरगाव रस्त्यावर धारणगाव शिवारात युवराज रणसूर स्मारकासमोर पकडून जप्त केला. या प्रकरणी पोलीस नाईक रामचंद्र हिरामन साळुंके यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार GS वांढेकर करीत आहेत. परवानाधारक रिक्षांना फिटनेससाठी दररोज आकारण्यात येणारा 50 रुपये दंड त्वरित रद्द करावा या इतर मागण्यांसाठी नेवासा तालुका ऑटो रिक्षा संघटनेकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. संगमनेर तालुक्यात बिबट्याने चांगला धुमाकूळ घातला. गारगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात मेंढपाळ महिला जखमी झाल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे. तर निमगाव टेंभीलाही बिबट्याच्या हल्ल्यात बालक जखमी झाला. तर सदर महिलेस औषध उपचारासाठी गुलेवाडी येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्रात इथे संपते, मात्र तुम्ही पाहत रहा News 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.